राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्या उमेदवारांना आय टी आयमध्ये प्रवेश घ्यायचे इच्छुक होते आणि ज्या उमेदवारांची आय टी आयच्या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये व्यवसायनिहाय व संस्थानिहाय निवड झालेली आहे त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांना ट्रेड मिळालेले आहे अशा सर्व उमेदवारांचे अभिनंदन तर हे प्रवेश प्रक्रिया कशी होणार याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगत आहे तर आय टी आयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये उद्या पहिल्या प्रवेश फेरीचा पहिला दिवस दिनांक एकवीस जुलै ते पंचवीस जुलै या कालावधीमध्ये पहिल्या प्रवेश फेरीसाठीचा निश्चिती ही या दरम्यान करावयाची आहे त्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्या संस्थेमध्ये ज्या ट्रेडला प्रवेश साठी निवड यादीमध्ये आपलं नाव असेल त्या संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपस्थित राहून आपले सर्व मूळ दस्तावेज घेऊन जाऊन त्या दस्तावेजाच्या म्हणजेच ऑनलाईन फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीच्या पृष्ठ्यार्थ आपल्याला प्रवेश समिती समोर आपले मूळ दस्तऐवज दाखवायचे आहेत आणि आपला प्रवेश निश्चित करावायचे तर यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतील तर दहावीचे मार्कशीट ओरिजिनल मार्कशीट त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी की जो ही जोही एज्युकेशन शेवटचा असेल ती संबंधित टी सी ओ बी सी कॅन्डिडेट असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट कॅटेगरीमधलासुद्धा कॅ कॅन्डिडेट असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट जर ओबीसी कॅन्डिडेट असेल तर त्याला नॉन क्रिमिलियर ओबीसी वी जे एन टी एस बी सी इत्यादींसाठी नॉन क्रिमिलियरची गरज असते आणि सर्व प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्यासाठी त्याच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट त्यानंतर आधार कार्ड इत्यादी सर्व डॉक्युमेंट्स आणि जर तुम्ही खेळामध्ये प्रावीण्य असेल तर संबंधित खेळासंबंधीचे जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असे संपूर्ण डॉक्युमेंट्सचे तीन मंच झेराक्स आणि ओरिजनल घेऊन संस्थेमध्ये हजर राहायचा आहे आणि सोबतच फीस आणि पासपोर्ट तर काही विद्यार्थी ज्यांचे नंबर अपेक्षेप्रमाणे लागलेले ला नाहीत त्यांनी आपल्या दहावीच्या मार्कचा विचार करून ज्या ट्रेडमध्ये प्रवेशासाठी आपली निवड झाली असेल तेव्हा कुठलीही वाट न बघता आपण प्रवेश निश्चित करावा या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये ज्यांना प्रिफरन्स वननुसार जर निवड झाली असेल तर त्यांना प्रवेश निश्चित करावाच लागेल म्हणजे ऑप्शन भरताना पहिली आपली निवड जी केली असेल आणि त्यानुसार जर आपला नंबर लागलेला आहे तर आपल्याला प्रवेश निश्चित करावाच लागेल अन्यथा बाकीच्या फेऱ्यामधून बाद केला जाईल आणि बरेच विद्यार्थी ज्यांना साठ टक्के आणखी त्याच्यापेक्षा कमी यांचा प्रिफरन्स नंबर समजा दहावा असेल आणि कुठली आय टी आयला ट्रेडमध्ये लागलं तर त्यांनी कुठलीही वाट न पाहता आपला प्रवेश निश्चित करावा तर बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना ट्रेड अलॉट झालेली आहे परंतु प्रवेश घेत नाही आणि असे विद्यार्थी पुढील प्रवेश फेऱ्यामध्ये आणखीसुद्धा बरेच विद्यार्थी या सर्व पहिल्या फेरीमधला अभ्यास करून आपले ऑप्शन चेंज करतात आणि त्यानंतर आज जी मिळालेली ट्रेड आहे ती पुढच्या फेरीला मिळणेही शक्य नसते तर तेव्हा ज्या ट्रेडमध्ये लागलेला असेल त्या ट्रेडमध्ये प्रवेश घ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रातील कुठलीही अत्यंत दर्जेदार प्रशिक्षण राबवल्या जाते आणि प्लेसमेंटसुद्धा दिल्या जाते मागील वर्षापासून आमच्या ट्रेनिंगची सुद्धा सोय केलेली आहे तर चला मग आय टी आयला प्रवेश घ्यायला धन्यवाद